नमस्कार, मी श्रद्धा टपाल। किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। लॉकडाऊन काळात किटवाळा न्यूजचा विक्रम। यूट्यूबवर 42 दिवसात 307 बातम्या। OMG बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल। किटवाळा न्यूज बातमीदारी ठरलं नंबर 1 अतिजलद यूट्यूब चॅनल। लॉकडाऊनच्या काळात शासनाने सर्वच नागरिकांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिलेला असल्याने अनेक जण घरात राहूनच आपले काम करीत आहे। लॉकडाऊन आणि त्यातच संचारबंदीने नागरिक हैराण झालेले आहेत, त्यामुळे आपल्यातील असलेले विविध कलांगुणांना वाव देण्याचा प्रयत्न सर्वच जण करीत आहेत। टिटवाळा न्यूजने देखील लॉकडाऊनचा पुरेपूर वापर करीत आपल्या जलदगती बातम्या पुरवणाऱ्या यूट्यूब पोर्टलद्वारे दररोजच संपूर्ण महाराष्ट्रात भरातून आलेल्या माहितीच्या संदर्भातून अतिजलद बातम्या बनवून एक रेकॉर्ड तयार केलेला आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की शासनाने 21 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित केल्यानंतर दैनंदिन बातम्यांना अतिजलद प्रसिद्धी देत टिटवाळा न्यूज या यूट्यूब चॅनलने प्रत्येक दिवसाला कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 15 बातम्या प्रसारित केल्या। त्यानुसार 1 मे 2020 रोजीपर्यंत तब्बल 307 बातम्या प्रसारित करण्याचा विक्रम केला आहे। या विक्रमाची OMG बुक रेकॉर्डने दखल घेत टिटवाळा न्यूज या यूट्यूब चॅनलच्या सर्व बातम्यांची खातरजमा करीत शिक्कामोर्तब केले। काय आहे हे OMG बुक ऑफ रेकॉर्ड? OMG बुक ऑफ रेकॉर्ड हे एक भारतीय रेकॉर्ड पद्धती आहे। भारत सरकारद्वारा याला मान्यता दिलेली असून आनंदश्री ऑर्गनायझेशनचे डॉक्टर दिनेश गुप्ता, मेंबर ऑफ पार्लमेंट ऑफ वर्ल्ड कॉन्स्टिट्युशन असोसिएशन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचे CEO व चीफ एडिटर आहेत। त्यांनी टिटवाळा न्यूज या यूट्यूब बातम्यांच्या चॅनलचे परीक्षण करून त्याला OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मान्यता दिली आहे। लॉकडाऊन संपल्यानंतर सदरील बाबत सर्टिफिकेट, ट्रॉफी व बुक ऑफ रेकॉर्ड देऊन टिटवाळा न्यूजचे संपादक राजू टपाल यांचा सन्मान करण्यात येणार आहे। टिटवाळा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।